नमस्कार, रहतेजीटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आज आपण येत्या 9वीचं मूल्यमापन कसं करायचं, त्यांचा वार्षिक निकाल कसा करायचा या संदर्भामधला हा आपला व्हिडिओ आहे. आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण 5वी 6वी आणि 7वी 8वी असे स्वतंत्र दोन व्हिडिओ देखील आपण पाहूया. चला तर आज आपण ह्या एक्सेल मध्ये काही मिनिटांमध्ये म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही असा निकालाचा फॉर्मॅट आमचे मित्र सचिन वाघचौरे सर यांनी तयार केलेला आहे. तर पहा, तर यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचा हा रिझल्ट तयार करायचा आहे यामध्ये तुम्हाला काही गोष्टी फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चला, तर यामध्ये आपल्याला हा निकाल करत असताना आपल्याला एक एक्सेल सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. आता ही एक्सेल सीट तुम्हाला कुठे मिळेल, तर मी त्याचे पासवर्ड आणि त्याची जी काही लिंक आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगेन. ओके, तर पहा, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर हे तुम्हाला एक्सेल सीट तुमच्या समोर तुमच्या पीसी वरती आणि हे सर्व तुम्हाला काम करायचं आहे कॉम्प्युटर वरती, लॅपटॉप असो किंवा पीसी असो त्याच्यावरती करायचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने हे निकालाचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. पहा, याचा 9वी आणि 10वी साठी वेगळा, 8वी आणि 7वी साठी वेगळा आणि 5-6 साठी वेगळा, असे तुम्हाला 3-3 हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे मिळतील. तर पहा, यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्ही ओपन केल्यानंतर हे तुम्हाला होम स्क्रीन या पद्धतीने दिसेल. ओके, त्यानंतर हा मास्टर टॅब आहे या ठिकाणी. पहा, त्या मास्टर टॅब वरती आल्यानंतर किंवा सिम्पली तुम्ही या ठिकाणी शाळेची माहिती भरा किंवा असं तुम्हाला या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तरी चालेल. तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा टॅब, कोणतीही सेल, कोणतंही पेज तुम्ही डिलीट करता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना, शिक्षकांनो, तुम्हाला अजिबात यातील कोणत्याही प्रकारचा टॅब तुम्हाला डिलीट करायचा नाही, कोणतंही पेज तुम्ही डिलीट करू नका. ओके, असं जर तुमच्या समोर आलं तर तुम्ही वरती थोडं स्क्रॉल करा, शाळेची सविस्तर माहिती तुमची या ठिकाणी भरायची. आता संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था, शाळेचं नाव सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेटपल तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. या पद्धतीनं आपली जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी लिहायची. वर्ग शिक्षक संतोष पाटील, मुख्याध्यापक तपासनीस सचिन वाघचौरे सर, हे जे काय असेल हे तुमच्या इयत्तानुसार विषयानुसार या ठिकाणी तुमच्या शिक्षकांची नावं देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणचा हा फॉर्मॅट तुम्हाला आणखी याच्यामध्ये जर काही अपेक्षित असे बदल करायचे असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. त्या पद्धतीने या रिझल्ट शीटमध्ये देखील बदल केले जातील. या ठिकाणी तुम्ही शाळेची माहिती एकदा भरली की तुमची संपूर्ण माहिती ह्या सविस्तर सगळ्या पेजवरती जाणार आहेत. त्यानंतर पुढच्या खालच्या या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती याच्यावरती क्लिक करा किंवा होमवरती या बटणावरती क्लिक करून या ठिकाणी विद्यार्थी माहिती भरा असं या ठिकाणी आहे. मित्रांनो, एकदा का तुम्ही या ठिकाणी ही तुमची विद्यार्थ्याची माहिती भरली की परत तुम्हाला गणित, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, इतर कोणत्याही या ठिकाणी टॅबमध्ये तुम्हाला माहिती भरायची नाहीये. लक्षात घ्या, फक्त या ठिकाणी एकदाच तुम्हाला माहिती भरायची आहे. आता या ठिकाणी पहा, अतुल आहेत 2 नंबरला. तर ह्या अतुलच्या ठिकाणी मी माझं नाव टाकतो या ठिकाणी आणि गुगल इनपुट वापरा, अतिशय सोपं. हो ठीक आहे, स्पेस पडला. हा, हे मी माझं नाव या ठिकाणी टाकलं. ओके, आता या ठिकाणी पहा, हे नाव टाकताना तुम्ही या पद्धतीने टाका किंवा या ठिकाणी तुमचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, त्यांच्या पालकांचं नाव हे पूर्ण टाका. म्हणजे काय होईल, तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो त्यांचा रिझल्ट, आपण त्यांचा शेवटी रिझल्ट तयार करणार आहे आणि एका क्लिक मध्ये तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल. सर्व रिझल्ट तुम्हाला लगेच त्याची प्रिंटआउट कुठलीही सेटिंग न करता तुम्ही त्याची प्रिंटआउट तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी आता ही माहिती भरली, हे शक्यतो काय करा, ही सर्व माहिती तुमच्याकडे तुमच्या विद्यार्थ्याच्या लिस्ट असतील हा, मात्र त्या कॉपी पेस्ट करू नका. ह्याच्या व्यवस्थितपणे त्यांचा फॉन्ट साईज वगैरे ज्या काय बाबी आहेत ना, ह्या सर्व या ठिकाणी अरेंज केलेले आहेत. मित्रांनो, हे त्यांचे रजिस्टर नंबर वगैरे ह्या आणि जन्मतारीख एवढीच माहिती तुम्हाला फक्त एकदाच फिलअप करायची आहे. एकदा जर ही माहिती तुम्ही भरली की तुमचा निकाल तयार. हो, आता झालं की या ठिकाणी आपली विद्यार्थ्याची आणि शाळेची माहिती भरली. तुम्हाला एखाद्या पेज मधून बाहेर जायचं असेल तर होम या बटनावरती क्लिक करा. वरती उजव्या कोपऱ्यात होम हे बटन दिसतंय. आता 3 नंबरचं काम काय आलं, आपलं विषय निहाय गुण भरा. या पद्धतीनं मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान या पद्धतीनं आपण काय करायचं आहे, प्रत्येक विषयानुसार आपण त्यांचे गुण या ठिकाणी घ्यायचे. पहा, तुमच्या शाळेचं नाव देखील तुम्हाला वर आलेलं दिसून येईल.
वार्षिक निकाल पत्र, इयत्ता नववी विज्ञान विषय, हे सर्व जी काही आपण माहिती भरणार आहोत ती सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसणार आहे. एकदाच आपण नाव त्या ठिकाणी एंटर केलं होतं, त्या पद्धतीने नाव या ठिकाणी पण तुम्हाला आलेलं दिसून येत आहे. ओके, या पद्धतीनं सर्व आपले विषय जे काय आपल्याला सांगितलेले, ज्या काही गव्हर्नमेंटनं आपल्याला ज्या काही गाईडलाईन दिलेली आहेत, इयत्ता नववीचा संकलित निकाल गुण तक्ते कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. आता आपापल्या सोयीनुसार आपल्याला ह्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून विद्यार्थ्याचं गुणांक करायचं आहे. नववी साठी अंतिम एकूण किती आहे, 600 मार्काचं गुणदान करायचं आहे आपल्याला. 600 पैकी पेपर घ्यायचे आहेत. आता यामध्ये ह्या सर्व सूचना तुम्हाला माहिती असतील, तुमच्याकडे जी आर देखील असेल या संदर्भामध्ये. तर यामध्ये तुम्हाला हा जी आर डेट आहे 8 एप्रिल 2021 चं पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं. यामध्ये ह्या सर्व गाईडलाईन दिले त्या, आणि ह्या सर्वच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत मित्रांनो, या गाईडलाईनच्या आधारेच आपलं हे वर्कशीट आपलं केलेलं आहे, निकालाचं फॉर्मॅट हे रिझल्ट वर्कशीट या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, सर्वात एक चांगली अतिशय सर्वात एक महत्वाची टीप दिली आहे, कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करू नये. याचा अर्थ आपण सर्वांनी समजून घ्या, त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. त्याचा कसाही असला तरी देखील हे समाजशास्त्र, हे आरोग्य व शारीरिक शिक्षण ह्यामध्ये आपण या ठिकाणी फक्त फिलअप करायचे लक्षात घ्या. फक्त तुम्ही काम काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला हा ग्रे कलर दिसतोय ना, हा ग्रे कलर सोडून ह्याची टोटल वगैरे त्याचं कन्वर्जन वगैरे आहे ना, हे कन्वर्ट त्याचं 100 चं 80 80 100 या बाबीकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. फक्त तुम्हाला हे व्हाईट कलर मध्ये जे तुमचे सेल आहेत ना, यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी जास्त कोणत्याच प्रकारचं काम करायचं नाहीये. मग या ठिकाणी परत पुन्हा काय करायला लागेल तुम्हाला, जर तुम्हाला या ठिकाणी वाटलं की आता आपल्याला या ठिकाणून बाहेर जायचंय, तर या ठिकाणी काय करा, होम या बटनावरती क्लिक करा. आता सर्व विषयाच्या याद्या आपल्या भरून झाली, गुण भरून झाले, त्याच पद्धतीनं श्रेणी विषय देखील आपले भरून झाले या ठिकाणी. मग आता निकाल पुस्तिका तयार करायची आहे, त्याचं पहिलं पान काय असावं सरने आपल्याला एवढ्या देखील आपल्याला दिलेलं आहे मग बिंदर शिक्षकांनो, या पहिल्या पानावरती काय असावं कसं असावं ते देखील आपल्याला चांगल्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ओके, मग यामध्ये आता आपल्याला एकूण निकाल किंवा घोषवारा निकाल कशा पद्धतीने काढायचा आहे. आणि यामध्ये सचिन सरांना देखील आम्ही एक पद्धतीने सुचवलं, जो काही निकाल वार्षिक म्हणजे जो आमच्या रयतच्या ज्या काही शाळा आहेत त्यांना या पद्धतीने निकाल लागतो, तर त्या पद्धतीने हे निकालाचं जे काय अनालिसिस आहे, ऍब्स्ट्रॅक्ट आहे, हे सर्व या पद्धतीने देखील याच्यामध्ये आता नवीन ऍड केलेलं आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला विषयाच्या सर्व गुण आता तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्ही जे काय टाईप केलेलं आहे ना, ह्या विषयाच्या ज्या काय आहेत ह्याची वरची पेजेस तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसून येतील. याशिवाय त्या ठिकाणाहून तुम्ही प्रिंट काढू शकता. आता वार्षिक निकाल या ठिकाणी चाचणीचं निकाल पत्र देखील तुम्ही एकाच वेळेस, आता सगळी आपण मार्क भरली प्रत्येक चाचणी, ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन नुसार आपण सर्व मार्क, विद्यार्थ्यांची माहिती जी काय आपण भरतो त्यानुसार या ठिकाणी चाचणी एकचं निकाल पत्र तुम्ही तयार करू शकता. आता वार्षिक निकाल देखील तुम्ही या ठिकाणी करू शकताय. पहा आता काही जणांचा या ठिकाणी रिझल्ट फॉर्मॅट हा वेगवेगळा असू शकतो, म्हणजे मार्कशीट म्हणजे गुणपत्र आपण लिहून देतो ते त्याचा त्या पत्त्याचा देखील या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. हा संपूर्ण निकाल, हा वार्षिक निकाल आपला या पद्धतीने हा वार्षिक निकाल या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. या ठिकाणी आपण वरती या ठिकाणी काढलेला आहे. यामध्ये आणखी आपल्याला गुणानुक्रमांक म्हणजे कोणता विद्यार्थी पहिले 5 क्रमांकाचे जे काही विद्यार्थी आहेत त्याची देखील आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतलेली आहे आपण, त्याचं देखील ऍब्स्ट्रॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तर या पद्धतीचं हे जे काही निकाल पत्र आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो. आणि यामध्ये हे त्याचं जे काय सविस्तर जे ऍब्स्ट्रॅक्ट जे काय आपलं आहे, हे जे पर्सेंटेज वाईज जे काय येणार आहे ना, एका दृष्टिक्षेपात निकाल कसा पाहायचा, आपले विद्यार्थी कुठे आहेत काय आहेत, त्या सर्व बाबीचा या ठिकाणी उहापोह केलाय. पहा म्हणजे कोणतेही या पद्धतीने या ठिकाणी ह्या एक्सेल सीटमध्ये तुम्हाला काय नाही असं या ठिकाणी तुम्हाला काहीही सापडणार नाहीये. तर या पद्धतीचं हे निकालाचं सीट या निकालाचं सीट पहा, तर हे तुम्हाला हवं असेल तर आपण नक्कीच तुम्हाला या ठिकाणचे आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता ही लिंक मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही काय बदल देखील आम्हाला सुचवू शकताय. आता या ठिकाणी प्रगती निकाल पुस्तिका
रिझल्ट, आता विद्यार्थ्याचे रिझल्ट कसे काढायचे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. एकदा तुम्ही व्हिडिओ बघितला की तुम्ही तुम्हाला काही शंका राहणार नाही. हे मार्कशीट आहे, एका पेजवरती दोन तुम्हाला दिसतील. आणि ह्या सर्व ज्या काय प्रिंट देताना मित्रांनो आपण तर ह्या प्रिंट देताना लीगल पेजवरती, खास रिझल्टसाठी लीगल पेज तुम्ही घेऊन या. यामध्ये तुम्ही कोणत्याच प्रकारचे पेज सेटअप किंवा पेज मार्जिन यामध्ये तुम्ही चेंजेस करू नका. आता या ठिकाणी निकाल पहा, 2 आणि 3 रोल क्रमांक, दुसरा आणि तिसऱ्याचा निकाल तुम्हाला या ठिकाणी आलाय. मग या ठिकाणी तुम्हाला खाली सगळं संपलेलं दिसेल. मग तुम्ही म्हणणार बाकीच्या विद्यार्थ्याचा निकाल कुठे आहे, तर येलो मध्ये तुम्हाला 2 आणि 3 हे अंक तुम्हाला दिसतात बरोबर. आता या ठिकाणी मी क्लिक करतो, मला पाहिजे आता 15 नंबरवाल्याचा निकाल. काय 15 केला की खाली किती आहे बघा. आता या ठिकाणी 15 वर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी हा 15 नंबरवाल्याचा रिझल्ट येतो, त्याच्या खाली लगेच 16 येतो. म्हणजे एका पेजवर तुम्ही 1 टाकावरती खाली दुसरा येतो, 4 टाका खाली 5वा रिझल्ट येतो. या पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं हे एक्सेल सीट आपल्याला रिझल्ट सीट म्हणून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. यामध्ये जर काही बदल असतील तरी नक्कीच या सरांच्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी टाका, काही अडचण आली तर मेल करा. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही रिझल्ट करू शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी आणि 8वीचा निकाल कशा पद्धतीने करायचा त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.